अमृत योजनेमध्ये खोदलेल्या खड्ड्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे नेते मनोज तांबेकर यांनी शुक्रवारी 16 ऑगस्टला बाबूपेठ रोडवर बैठा सत्याग्रह आंदोलन करून महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे. चंद्रपूर शहरात घरोघरी पाणी पोहोचावे यासाठी अमृत योजने अंतर्गत नळ योजना राबविण्यात आली. या योजने अंतर्गत घरोघरी नळ पोहोचविण्यासाठी मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची तोडफोड कंत्राटदाराकडून करण्यात आली. नियम व अटीप्रमाणे कंत्राटदाराने रस्त्यावर पडलेले खड्डे पूर्ववत बुजवायला हवे होते, परंतु ते बुजविण्यात आलेले नाही. मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे शहरातील अनेक भागात अमृत योजने अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे जैसे थे आहेत. माता महाकाली मंदिराच्या परिसरातही अनेक भागात खड्डे पडलेले आहेत. अजलेश्वर गेट ते बल्लारपूर हा मार्ग वर्दळीचा आहे. या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे ते अपघातास आमंत्रण देत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने दोषींवर दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी मनसेने केली आहे. यावेळी मनसेचे नेते मनोज तांबेकर, महिला शहराध्यक्ष वर्षा भोमले, शालू चौधरी, मनीषा ढोरे, राजेश वर्मा, संदीप पटेल, संजय चोखे, अर्जुन खोब्रागडे व तिरुपती पंजवार यांची उपस्थिती होती. दरम्यान आता स्थानिक प्रशासनाने जनतेचा अंत पाहू नये, अन्यथा मनसे रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करेल असा इशारा लाई चंद्रपूरच्या माध्यमातून मनसेचे रोजगार स्वयंरोजगार सेवेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांनी दिले. गेल्या एक महिन्यापूर्वी निवेदन दिलं महानगरपालिका आयुक्ताला, त्यांना निवेदन देऊनही सुद्धा त्यांनी आमचा फॉलो घेतला नाही. आणि त्यातल्या त्यात आज एक दोन दिवसापूर्वी इथे ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना मी आयुक्ताला फोटो पाठवले, ॲक्सिडेंटचे फोटो पाठवले, गड्ड्याचे फोटो पाठवले, तरी पण त्यांनी तो काही प्रकार त्यांनी मनावर घेतला नाही, लावून घेतला नाही. नंतर जर दुर्लक्ष जर झालं, महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झालं, तर याच्यानंतर मी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. रास्ता रोको तर पुरा रास्ता रोको, बागला चौकातून तर पूर्ण लालपेठ कॉलरीपर्यंत पूर्ण रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.